शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून मुंबईत लॉंग मार्च काढण्यात आला. राज्यातील ढासळलेल्या कायदा आणि सुव्यवस्थेवरून हा लॉंग मार्च काढण्यात आला होता. या लॉंग मार्चमध्ये खासदार सुप्रिया सुळेंसह राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अनेक प्रमुख नेतेही सहभागी झाले होते. यावेळी सुप्रिया सुळेंशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधी पारी पारते यांनी. राष्ट्रवादी काँग्रेसकडून मुंबईमध्ये सध्या महाराष्ट्र हक्क मागतो ही मोहीम जी आहे ती सुरू करण्यात आलेली आहे आणि या मोहिमेसाठी म्हणून राष्ट्रवादीचे सगळेच नेते सध्या रस्त्यावरती उतरलेले आहेत. हा महाराष्ट्र हा छत्रपतींचा महाराष्ट्र आहे, शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे आणि कैलासवासी यशवंतराव चव्हाणांचा महाराष्ट्र आहे आणि हा देश हा महात्मा गांधींच्या विचारांनीच चालतो आणि शांततेच्याच मार्गाने. हे आम्हाला आश्चर्य वाटतं की सातत्याने देशाचे गृहमंत्री येऊन महाराष्ट्रात सांगतात साम दाम दंडभेद काही करा, शरद पवारांचा पक्ष फोडा. एकदा फोडून हाऊस झाली फुटली नाही यांची, कारण का यश आलं नाही. परत शरद पवारांचा पक्ष फोडा, तसंच उद्धवजींचा पक्ष फोडा. हे फोडून स्वतःची ताकद वापरा. म्हणजे स्वतःची ताकद नवीन टॅलेंटला संधी नाही. ज्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी विरोधात असताना सतरंजा उचलल्या, संघर्ष केला, हे सगळं करत असतानाही त्यांनी हे केलं नाही, हे खूप दुर्दैव आहे. आता 2024 निवडणुकीसाठी तयारी चालू आहे, बैठका चालू आहेत, अशा वेळी 24 ते कॉन्फिडंट नाहीत म्हणूनच 29 भाषा करतात ना. तर 24 त्यांचं सरकार असतं तर 29 बद्दल कशाला बोलत असाल. दुर्दैवाने लॉ अँड ऑर्डरचा प्रॉब्लेम आहेच ना या राज्यामध्ये. आपण सगळ्यांचंच तेच म्हणणं आहे की लॉ अँड ऑर्डरचा प्रॉब्लेम आहेच. कॅमेरामन रोहित शिगवणसह मी रुपाली बडवे, साम टीव्ही मुंबई. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.